नाव काय तुमचं? ज्योती प्रकाश देसाई, कोल्हापूर. तुम्हाला त्रास काय होता माहिती सांगा. मला कने हे दोन्ही गुडघे दुखत होते. उठायला बसायला त्रास म्हणजे एवढं की रडायची पाळी यायची आणि नकोच वाटायचं. जीव एवढा म्हणजे काय हे करून घेऊ की काय असं कुठं जाऊ असं वाटायचं. सगळी नावं ठेवायची, तो वाईट वाटायचं. औषध वगैरे झाली काय काय तोंड घेतलं. मिस्टर माझे वाढले 10 महिन्यापूर्वी. पुष्कळ औषध वगैरे केली आणि पण पण काय कमी आलं नाही. पण तुमच्यामुळं बघा सर, 8-15 दिवसाच्या आतमध्ये मला बरं वाटायला लागलं. आणि मी फ्रेश आहे बघा आता एकदम. मला म्हणजे असं फ्रेश वाटतंय, काहीतरी करावं वाटतंय, म्हणजे आनंद वाटतोय बघा. चांगलं चांगलं वाटतंय. अगदी तरी किती वर्ष झालं त्रास होतो? मला वाटते 8-9 वर्ष तरी त्रास बघा. आणि मग आता मी तुमच्याकडे आल्यापासून अगदी मला भारी वाटले बघा, फ्रेश वाटेल. गिरं सुद्धा म्हटले मी, मला कितीतरी फ्रेश वाटायले बघा बाई. म्हटलं एवढं छान वाटलं सर मला, तुम्ही नवीन जीवन दिलं बघा. नाही असं काय नाही, जे आपल्याला त्रास आहे ते थोडस फार कमी करायचं. पुष्कळ कमी आलं बघा माझा त्रास. कमी होणार होणार, काय काळजी करू नका. बारामतीला होय आणि सून आणि नातू असतात चिंचवडला. 50 पायऱ्या चढायचं उतरायचं. मग एक ससे खाली उतरून फिरायला जायचं. एकदा जावडते एकदा नाही. मग टेरिस वर फिरते बघा. पण छान वाटते बघा आता मला. असं चांगलं राहावं असं वाटतं. राहणार राहणार, चांगलं राहणार, काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला आजार असं कित्येक वर्ष मला फार त्रास झाला. उठायला बसायला मला टॉयलेटला गेलं सुद्धा तरी मला उठताना अगदी डोळ्यात पाणी आहे. पण आता सगळं कमी आलं बघा. फार म्हणजे आज तरी मला फारच फ्रेश वाटायला. छान कित्येक वर्ष असंच हसत राहा. थँक्यू सर.